नमस्कार, माझे नाव अथर्व अनसेब गोळी भोसले. माझ्या शाळेचे नाव श्री चित्रभाई शाळिका प्राथमिक विद्यालय सोलापूर. माझा विषय आहे की भारतीय सण आणि निसर्ग. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणाला खूप महत्व आहे. सर्वांना सणाची खूप ओढ असते. सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याचे सामर्थ्य हे सणात असते. आपले सण हे श्रावण महिन्यापासून सुरू होतात ते दसरा दिवाळीपर्यंत. सण साजरे करणे हा खूप महत्वाचा विषय आहे. पण आपण जे सण साजरे करतो त्यामधून आपल्या निसर्गाची काळजी घेतो का? त्या सणामागचा उद्देश जाणून घेतो का? हा फार महत्वाचा विषय आहे. मी जरा थोडक्यात सांगतो. हरताळिका आणि मंगळागौरला 5 किंवा 16 झाडांची पानं तोडायची प्रथा आहे. हे जरी खरे असलं तरी पूर्वी झाडे झुडपे खूप असायची. आता माणसं जास्त आणि झाडं कमी आहेत. काय तर म्हणे, 5 फळं देवाला घ्यायची आहो ती अर्धवट कच्ची आणायची आणि पूजा झाल्यावर वाया घालवायची. जड खायची पण नाही आणि झाडाला पण ठेवायची नाहीत. सगळ्यांचा आनंदाचा सण गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. पूर्वी मातीचे गणपती असायचे, आता POPच्या मूर्ती बनवतात. ते विरघळत तर नाहीत पण रासायनिक रंग वापरतात, त्यामुळे आहे तेवढे पाणीही दूषित होऊन जाते. समुद्रातल्या जीवांना धोका होतो. काय तर म्हणणे, मंडळ आहे ना प्रसाद करतात. अहो, ते प्लॅस्टिकचे ग्लास, ड्रोन, पत्रावळी वापरतात. परत प्लॅस्टिकमुळे आपले जीवन धोक्यात जाते. मोठ्या मोठ्या आवाजात बँजोवर डॉल्बी लावतात. जोरदार फटाके उडवतात, त्यामुळे हवेत प्रदूषण होते व पशुपक्षी घाबरून लांब जातात. परत दिवाळी येते. पूर्वी सडा रांगोळी सर्वत करायचे आणि आता प्लॅस्टिकच्या रांगोळ्या आणून चिटकवतात आणि जोरदार फटाके उडवतात. त्या धुरात आकाश कंदील दिसून दिवे दिसतात. लाइटिंग करतात, तेही खूप प्रमाणात. 4 दिवस वापरायची वीज एकाच दिवसात संपतात. संक्रांतीच्या काळात पूर्वी तीळ गुळ खायचे, शेंगा गुळ आणि तिळाच्या पोळ्या खायचे. आता लहान मुलापासून ते मोठ्या मुलापर्यंत हातात कमी आणि पतंग जास्त उडवतात. 8-8 तास काय करतात तर भुक्या पक्ष्यांचा मांजा अडकवून जीव घेतात. होळी साजरी करतात, तीही खूप प्रमाणात. पूर्वी शेण भरपूर असायची म्हणून गौऱ्या खूप व्हायच्या, पण होळी खूप व्हायची. आणि आता होळीत गौऱ्या कमी आणि झाडाची लाकडी जास्त असतात. होळीत नैवेद्य टाकतात. अहो, तोच नैवेद्य गरिबांच्या चोळीत टाका ना. इथं रंग खेळताना पाणी वाया जाते. इथं प्यायला पाणी मिळत नाही आणि रंगासाठी ट्रॅक्टर मागवता हे कुठेतरी थांबले पाहिजे. सण साजरे करायचे नाही असं नाही. सण तर साजरे करायचे पण आपल्या निसर्गाची हानी होता कामा नये. सण तर साजरे करायचे पण आपल्या निसर्गाच्या पण आपल्या निसर्ग देवतेला प्रसन्न करून वेळेस पर्यावरणाचा नाश टाळू आणि आपले जीवन अधिक सुखमय करू. सण साजरे करू पण पर्यावरणाचा नाश टाळू. सण साजरे करू पण पर्यावरणाचा नाश टाळू. एक झाड आणि एक माणूस असं संकल्प करू आणि आपले जीवन निरोगी बनवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.